न्यू इंग्लिश स्कूल गेवराई तालुका नेवासा येथे शालेय तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न शालेय तालुका स्तरीय सतरा वर्ष वयोगट कबड्डी स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल गेवराई येथे दिनांक सात व आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी संपन्न झाल्या मुलांचा अंतिम सामना जळके विद्यालय विरुद्ध नेवासा येथील त्रिमूर्ती विद्यालय यांच्यात झाला या सामन्यात त्रिमूर्ती विद्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींचा सा अंतिम सामना जळके येथील विद्यालय विरुद्ध देवगाव विद्यालयात यांच्यात होऊन जळके या विद्यालयानं प्रथम क्रमांक मिळवला स्पर्धेचा उद्घाटन शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी पाचेगाव शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय श्री जी एम कल्हापुरे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री कराड साहेब तसेच मंचावर गेवराई गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य माजी सदस्य केंद्रप्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते खेळाडू बलवान असतील तरच देश बलवान होऊ शकतो असं प्रतिपादन सरपंच यांनी केलं विजेत्या संघास चषक देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं संचालन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम यांनी केलं तर क्रीडा शिक्षक श्री राजगुरू सर यांनी आभार मानले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील क्रीडा शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले पंच म्हणून महाराष्ट्र राज्य कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष शिवाजी बावळे सर नारायण कडू सर यांनी पाहिले सामने बघण्यासाठी गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जालिंदर आदमणेसह प्रतिनिधी वैभव जगताप महाराष्ट्र न्यूज टेन नेवासा